लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे आता सव्वीस तारखेला शंभर टक्के त्यांच्या खात्यावर तीन हजार अधिक दोन हजार असे पाच हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहेत लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे चला तर हे अत्यंत महत्त्वाचं अपडेट आपण समजून घेऊ मात्र पुढे जाण्यापूर्वी नम्र विनंती की आपण व्हिडिओला लाईक नक्की करावं आम्हाला माहिती आहे की तुम्हाला आमचे व्हिडिओज खूप आवडतात परंतु व्हिडिओ पाहण्याच्या नादात तुम्ही व्हिडिओला लाईक करणं मात्र विसरून जाता तेव्हा सर्व लाडक्या ताईंना आणि आमच्या बहिणींना विनंती आहे की आपण व्हिडिओला लगेच लाईक करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला आत्तापर्यंत लाडक्या बहीण योजनेचे किती पैसे मिळालेले आहेत कारण जोपर्यंत तुम्ही सांगणार नाही बोलणार नाही तोपर्यंत तुमच्या भावना सरकारपर्यंत पोहोचणार नाहीत तर बघा आपल्या सर्वांचे लाडके भाऊ मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी अत्यंत मोठी घोषणा केलेली आहे खूप मोठी खुशखबर आहे महिलांसाठी तर ते नक्की काय म्हणाले तेच आपल्याला आजच्या या अपडेटमधून समजून घ्यायचं आहे चला तर आपण व्हिडिओमध्ये पुढे जाऊया बघा राज्यातील गरजू महिलांना आर्थिक मदत व्हावी यासाठी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे सगळ्यांना माहिती आहे की लाडकी बहीण योजनेचा उद्देशच तो आहे की राज्यातल्या गरजू महिलांना गरीब महिलांना पैशांची मदत व्हायला हवी आता या योजनेअंतर्गत दर महिन्याला प्रत्येक महिन्याला महिलांच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये शासनाकडून जमा करण्यात येतात या योजनेची घोषणा राज्य सरकारकडून अंतरिम अर्थसंकल्पात करण्यात आली होती आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आणि त्यामध्ये त्यांनी घोषणा केली की आम्ही लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये सुरू करणे करत आहोत आणि जुलैपासून महिलांना त्याचे पैसे मिळायला सुद्धा सुरुवात झाली जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा पाच महिन्यांचे मिळून राज्य सरकारनं महिलांच्या खात्यामध्ये आत्तापर्यंत सात हजार पाचशे म्हणजेच साडेसात हजार रुपये जमा केलेले आहेत आता बघा ज्या महिलांनी या योजनेचे अर्ज भरले त्यांना आत्तापर्यंत दर महिन्याला या योजनेचा लाभ मिळालेला आहे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे देखील महिलांच्या खात्यामध्ये सरकारनं ॲडव्हान्स जमा केलेले आहेत तुम्हाला देखील ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे तीन हजार रुपये आलेले असतील मात्र आता निवडणूक आयोगाकडून राज्यात विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आल्यामुळे राज्यात आचारसंहिता लागू झालेली आहे अगदी बरोबर आहे कारण पंधरा ऑक्टोबरपासून मंगळवारपासून राज्यामध्ये निवडणूक आयोगानं आचारसंहिता लागू केली मंगळवारी दुपारपासून ही आचारसंहिता लागू झालेली आहे आणि त्यामुळेच डिसेंबरचे पैसे कधी मिळणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे आणि आता याचंच उत्तर समोर आलं आहे म्हणजे डिसेंबरचे पैसे म्हणजे पुढच्या हप्त्याचे पैसे कधी मिळणार सोबतच सरकारनं जो एक त्या ठिकाणी निर्णय घेतला होता की आम्ही लाडक्या बहिणींना दिवाळीचा बोनस देऊ तर त्याचेही पैसे अडकलेले आहेत इतकंच काय तर काही महिलांना त्या ठिकाणी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे तीन हजार रुपये तर ते सुद्धा अजून मिळालेले नाहीत तर त्याही महिला प्रतीक्षेत आहेत की आम्हाला पैसे नक्की कधी मिळणार म्हणजे साडेसात हजारपैकी फक्त त्यांना साडेचार हजारच मिळाले आहेत तीन हजार अजून यायचे बाकी आहेत अशा सगळ्या महिलांच्या प्रश्नांची उत्तरं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहेत आता ते नक्की काय म्हणाले ते आपण आता या ठिकाणी बघूया बघा दोन दिवसांपूर्वी जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये महायुतीच्या मेळाव्यात बोलताना याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली तसंच त्यांनी लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांना देखील जोरदार टोला लगावला आहे कुणीही लाडकी बहीण योजना बंद पाडू शकणार नाही बघा मुख्यमंत्री म्हणतात की कुणीही लाडकी बहीण योजना बंद पाडू शकणार नाही आहे आपण पाहिलं असेल पाच सहा दिवसांपासून सोशल मीडियावरती बातम्या येत आहेत की निवडणूक आयोगानं लाडकी बहीण योजना बंद केली आहे तर योजना बंद झालेली नाही तर योजनेला तुर्तास स्थगिती दिली आहे स्थगिती याचा अर्थ काय तर निवडणूक होईपर्यंत योजना थांबवलेली आहे योजना बंद केलेली नाही तर मुख्यमंत्री साहेब तेच म्हणतात एकनाथराव शिंदे की कुणीही लाडकी बहीण योजना बंद पाडू शकणार नाही सावत्र भावांनी या योजनेत खोडा घातला सावत्र भाऊ जे होते त्यांनी या योजनेत खोडा घातला आता तुम्ही त्यांना जोडा दाखवा असं एकनाथ शिंदे यांनी महिलांना सांगितलंय पुढं बोलताना ते म्हणाले की लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटतच राहणार आम्ही लाडकी बहीण योजना थांबवणार नाही तिचे पैसे आम्ही वाटतच राहणार लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढत राहणार असं देखील त्यांनी सांगितलं आणि ते सांगताना ते म्हणाले की लाडकी बहीण योजनेअंतर्गत आत्तापर्यंत आम्ही महिलांना दीड हजार रुपये देत आलेलो आहोत परंतु जर या निवडणुकीत आमचा विजय झाला महा तर महायुतीचं सरकार आलं तर आम्ही दीड दीड हजारांचा हप्ता वाढवून तो दोन हजार करू म्हणजे सध्या महिलांना जे, जे महिन्याला दीड हजार रुपये मिळतात तर ते आम्ही दोन हजार करणार आहोत असं त्यांनी सांगितलं आहे अर्थात वर्षाला जे अठरा हजार आपल्याला मिळणार होते त्यामध्ये घसघशीत वाढ होऊन आता हे पैसे चोवीस हजार रुपये होणार आहेत बरोबर दोन हजार गुणिले बारा बारा महिन्यांचे तर अठरा हजारांचे चोवीस हजार होणार आहेत बघा लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढत राहणार आचारसंहिता संपली की डिसेंबरचा हप्ता बहिणींना मिळेल अनेक बहिणींना वाटत होतं की डिसेंबरचे पैसे आत्ताच मिळतील परंतु त्यांनी सांगितलं की एकदा का आचारसंहिता संपली की आम्ही तुम्हाला डिसेंबरचा हप्ता त्या ठिकाणी वाटप करणार आहोत आता बघा काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी निवडणूक आचारसंहिता लागू असतानाही राजकीय लाभासाठी सार्वजनिक प्रसारमाध्यमातून खोटी माहिती देऊन राज्य सरकारविरोधात रोष निर्माण करण्यासाठी लोकांची दिशाभूल केली असाही आरोप भाजपकडून करण्यात आलेला आहे तर हा त्यांचा म्हणजे तो एक राजकीय विषय आहे आपण त्याच्यामध्ये बोलायला नको आपल्यासाठी जी महत्त्वाची गोष्ट आहे ती या ठिकाणी सांगितली मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं की आचारसंहिता संपली की महिलांना डिसेंबरचा हप्ता आम्ही वाटप करणार आहोत आता डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्र देण्यात येणार आहेत असं काहींचं म्हणणं आहे जर तसं जर झालं तर त्या ठिकाणी आपल्याला जो हप्ता त्या ठिकाणी मिळेल तर तो बघा या ठिकाणी आपण पाहूया आता बघा बऱ्याचशा बहिणींना जे पाठीमागचे पैसे आहेत पाठीमागचे कोणते तर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर तर तेही पैसे यायचे राहिलेत आणि आता मुख्यमंत्री पुढच्या हप्त्याविषयी बोलत आहेत म्हणजे डिसेंबरचा तर जसं त्यांनी आश्वासन दिलं की आम्ही आता या व्हिडिओत नाही परंतु पाठीमागच्या व्हिडिओत आपण पाहिलं असेल की त्या ठिकाणी त्यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही आता दीड हजारांचा हप्ता दोन हजार करणार आहोत जर तसं झालं आणि जर महायुतीचं सरकार निवडून आलं तर महिलांना हे जे दोन हजार रुपये आहेत डिसेंबर महिन्याचे हे डिसेंबर महिन्याचे हप्ते निवडणूक झाल्याबरोबर वाटप करण्यात येतील आता निवडणूक कधी आहे तर निवडणूक आहे वीस तारखेला म्हणजे वीस नोव्हेंबरला त्या ठिकाणी निवडणुका पार पडत आहेत आणि वीस तारखेला एकदा का निवडणूक झाली की त्यानंतर तेवीस तारखेला तेवीस नोव्हेंबरला निकाल लागणार आहे आणि तेवीस नोव्हेंबरला निकाल लागल्यानंतर अगदी एक दोन दिवसामध्ये सरकार स्थापन होण्याची दाट शक्यता आहे एकदा का महायुतीचं सरकार स्थापन झालं तर मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी जे आश्वासन दिलं सोबतच आपले अजितदादा पवार अर्थमंत्री आहेत आणि त्याचबरोबर ते आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्रीसुद्धा आहेत तर यांनी सांगितल्यानुसार आता महिलांना त्या ठिकाणी दोन हजार रुपये महिना मिळणार आहे तर डिसेंबरचा हप्ता दोन हजार महिलांच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे आचारसंहिता संपल्याबरोबर म्हणजे तेवीस तारखेच्या नंतर आणि सोबतच पाठीमागचे तीन हजार अनेक महिलांचे यायचे राहिलेत हे कोणते तर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांचे पैसे अनेक महिलांना आलेच नाहीत हे हे पैसे वाटप करणं चालू होतं परंतु अचानक मंगळवारी दुपारी म्हणजे पंधरा ऑक्टोबरच्या दुपारी आचारसंहिता लागली आणि सरकारला पैसे वाटप करण्यास निवडणूक आयोगानं बंदी घातली आणि त्याच्यामुळे हे पैसे त्या ठिकाणी वाटता आले नाहीत आता सरकारचा विचार आहे की एकदा का आचारसंहिता संपली म्हणजे तेवीस तारीख उलटली की लगोलग चोवीस तारखेला पंचवीसला किंवा मॅक्झिमम सव्वीस तारखेपर्यंत ही जी सव्वीस तारीख दिसते या सव्वीस तारखेपर्यंत महिलांच्या खात्यात पाठीमागचे तीन हजार ऑक्टोबर नोव्हेंबरचे तीन तीन हजार पण जमा करायचे आणि लगोलग डिसेंबरचा हप्तासुद्धा जमा करायचा डिसेंबरचा म्हणजे दोन हजार रुपयांचा हप्ता जमा करायचा तर टोटल असे तीन हजार रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत सव्वीस तारखेला आता ज्यांना ऑलरेडी तीन हजार मिळालेले आहेत त्या महिलांनी काळजी करू नका तुम्हाला तीन हजार थी तर मिळणार नाहीत परंतु डिसेंबरचा हप्ता शंभर टक्के सगळ्या महिलांना त्या ठिकाणी दोन हजार रुपये वितरित केला जाणार आहे तर महिलांसाठी अतिशय चांगली बातमी चांगलं आश्वासन त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे तर पाहूया की नक्की काय होतं आहे सरकार कोणाचं येत आहे जर सरकार महायुतीचं आलं तर महिलांना शंभर टक्के त्या ठिकाणी तीन हजार अधिक दोन हजार असे एकूण पाच हजार रुपये त्या ठिकाणी मिळणार आहेत अपडेट आवडलं असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद